नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे झणझणीत असा अंड्याचा रस्सा तर अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथं मी उकडलेली पाच अंडी घेतलेली आहेत त्याचबरोबर अंड्याच्या रस्स्यासाठी मी मसाला तयार करणार आहे त्यासाठी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर एक मोठा कांदा उभा पातळाचा चिरून घेतलेला आहे दालचिनीचा एक तुकडा एक चमचा पांढरे तिळ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता आपण अंडी आहेत ते अशा प्रकारे चिरून घेऊ थोडी म्हणजे अंड्याच्या आतपर्यंत रस्सा जातो अंड्याचा आणि मस्त चवीला अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा तयार होतो तर सर्व अंडी मी अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आता आपण मसाला भाजून घेऊ त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा थोडा सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये चिरलेलं सुक खोबरं घालू आणि सुक खोबरं सुद्धा कांद्यासोबत सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे सुकखोबरं सुद्धा कांद्यासोबत मी छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये पांढरे तीळ जिरं दालचिनीचा तुकडा आल्लं लसूण आणि कोथंबीर घालू हे सर्व साहित्य थोडस सा परतून घेऊ अंड्याच्या रशासाठी मसाला छान आपण भाजून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे अंड्याच्या रसासाठी मसाला तयार झालेला आहे आता आपण अंड्याचा रस्सा तयार करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड मोठे चमचे तेल घेऊ तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालू आणि हा मसाला आपण चार ते पाच मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घेऊ चार ते पाच मिनिटांसाठी मसाला मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालू दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक छोटा चमचा गरम मसाला घालू चवीनुसार मीठ घालू आता लाल तिखट आणि मसाले वाटणामध्ये थोडे परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालू मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मी आणि हा मसाला पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला सुद्धा छान परतला जातो मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू एक ग्लास आणि वरती थोडं पाणी घातलेलं आहे बारीक गॅसवरती रश्याला छान उकळी येऊ देत म्हणजे कट छान येतो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय उकळी आलेली आहे यामध्ये आता उकडलेली अंडी घालू बारीक चिरलेली कोथंबीर घालू आता गॅस मिडियम करून आठ ते दहा मिनिटांसाठी हा अंड्याचा रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत तर्रीदार असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे गरम गरम भातासोबत भाकरीसोबत खायला एकच नंबर लागतो तुम्हाला जर अंड्याच्या रश्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद